पिंपरी चिंचवडच्या बहिणाबाई चौधरी प्राणी संग्रहालयाच्या हलगर्जीपणामुळे 20 सापांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच आता त्याच संग्रहालयातून 8 मगरी गायब झाल्यानं खळबळ माजली आहे. संग्रहालयात ऑक्टोबर महिन्यात 16 मगरी होत्या, मात्र त्यापैकी 4 मगरी या 22 नोव्हेंबरला हरवल्याचं तर डिसेंबर महिन्यात 4 मगरी मृत पावल्याचं वैद्यकीय अधिकाऱ्यांनी कबूल केलंय. मात्र संग्रहालयात 24 तास सुरक्षा रक्षक तैनात असताना मगरी हरवतायत कशा, की वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी यांनी मिळून या मगरींची तस्करी केली, असा प्रश्न विचारला जातोय. मात्र पूर्वीच्या अधिकाऱ्यांची बदली झाल्यानं त्याबाबतची माहिती नसल्याचं सांगत नवनियुक्त अधिकाऱ्यांनी हातवर केलेले आहेत. ॲक्च्युली माझं जॉईनिंग इथं क्युरेटर म्हणून जानेवारी 2017 रोजी झालेलं आहे, त्यामुळं ही घटना जी आहे ही नोव्हेंबर 2016 आहे. तर मी जॉईन व्हायच्या 2 महिने आधीची ही घटना असल्यामुळे हे नेमकं कसं घडलं आणि काय घडलं याच्याबद्दल मी जास्त डिटेल्स नाही सांगू शकणार. ऑक्टोबर 2016 पेपर रेकॉर्डनुसार आपल्याकडे 16 मगरी होत्या, त्यापैकी 2 मोठ्या वाढलेल्या मगरी आहेत. एक पिल्लू साधारणतः 8 ते 10 वर्षाचा आहे, जे साधारण 5 फूट लांबीचं आहे. 3 पिल्लं आपल्याकडे साधारणतः 2.5 फूट लांबीचे आहेत. 10 पिल्ले आपल्याकडे अंदाजे 8 ते 10 इंच लांबीची होती. त्यापैकी 4 पिल्लं 23 नोव्हेंबर 2016 चोरीला गेलेली आहेत. त्याची रीतसर कंप्लेंट निगडी पोलीस स्टेशनमध्ये 24 नोव्हेंबर रोजी दाखल करण्यात आलेली आहे. त्याची FIR कॉपी आपल्या फाईलमध्ये उपलब्ध आहे. 1 डिसेंबर आणि 7 डिसेंबर या 2 तारखांना प्रत्येकी 1 पिल्लू मरण पावलेला आहे. त्यानंतर 17 डिसेंबरला 2 पिल्लं मरण पावलेली आहेत. त्यामुळं सध्या आपल्याकडे टोटल 9 मगरी शिल्लक आहेत. प्रतिनिधी कृष्णा पांचा, नेक्स्ट जनरेशन न्यूज, पिंपरी चिंचवड.